की निवडणूक आयुक्त आम्ही आमचे चाकर असतील तेच नेमणार, न्यायालयामध्ये सुद्धा आमची सुकमत चालणार, अशा पद्धतीने जर का केंद्र सरकार जाऊ इच्छित असेल आणि जायला त्यांनी सुरुवात केली असेल तर एका गोष्टीबद्दल मला नक्कीच समाधान आणि आनंद व्यक्त करायचा आहे की या त्यांच्या जी काही बेधुंदी होती त्याला सर्वोच्च न्यायालयाने चाप लावला, म्हणून आम्ही तुमच्याच माध्यमातून आणि प्रसिद्धी प्रिंट मीडियातून वाचलं की सर्वोच्च न्यायालयाच्या ठामपणापुढे केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली। मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने निवडणूक आयुक्त नेमले गेले की प्रशांत भूषणनी एक केस केलेली आहे आणि त्यातले एक वादग्रस्त आयुक्त या तीन आयुक्तांमधले एक आयुक्त आहे, जर मी चुकत असेल तर मी माफी मागेन, पण जर मी बरोबर बोलत असेल तर हा प्रश्न सगळ्यांनी विचारला पाहिजे की ज्यांच्या नेमणुकीवरती प्रशांत भूषण यांनी केस दाखल केलेली आहे की घाईघाई त्यांची नेमणूक कशी काय केली, बरी नेमणूक झालेली आहे, निवड नाही। म्हणजे आपल्या लोकशाहीचं सर्वात मोठं एक दुर्दैव असं आहे की पक्षांतर्गत लोकशाही पाहिजे, पक्षांतर्गत निवडणुका पाहिजेत, देशात निवडणुका पाहिजेत, सगळ्या गोष्टी जर निवडणुकीने होत असतील आणि निवडणूक आयुक्त मात्र नेमणुकीने होत असेल तर मग लोकशाहीचा मूळ जो गाभा आहे तोच पुढे तर धोक्यात येतोय। जसं सर्वोच्च न्यायालयाचे ते कॉलेजियम आहे किंवा की काय त्याला एक शब्द आहे मराठीमध्ये न्यायवृंद, त्याच्यावरती आता आक्षेप घेतला गेला होता केंद्रीय कायदा मंत्र्यांनी रिजिजू आणि लोकसभेच्या अध्यक्ष लोकसभाने सॉरी राज्यसभेच्या सभापतींनी, पण न्यायमूर्ती खंबीर राहिले म्हणून सरकारला बॅकफुटला जावं लागलं। म्हणजेच काय असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप।